पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दारूसाठी पैशांची मागणी करत अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील शब्बीर खाजाबाई शेख यानं पत्नी रेहाना शब्बीर शेख हिच्यावर कुऱ्हाडीनं जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होऊन फिर्यादी रेहाना शब्बीर शेख, तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि तपास अधिकारी यांचा जबाब आणि सरकारी वकील ॲडव्होकेट शांतवीर महेंद्रकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश मोहिते यांनी आरोपी शब्बीर शेख यास 10 वर्षे सक्तमजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रानात बबला तालुका अक्कलकोट यांनी दारूच्या नशेत दारू पिण्यासाठी पैसे मागण्यासाठी म्हणून आणि शेती नावावर करून दे म्हणून त्याची पत्नी रेहाना शब्बीर शेख हिला दिनांक 16/20/2016 रोजी रात्री साधारण 12 दरम्यान कुऱ्हाडीने निर्गुणपणे हल्ला केला आणि तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणी फिर्यादी रेहाना शब्बीर शेख हिचा जबाब आणि सदर प्रकरणातील ज्यांनी तिच्यावर उपचार केले ते डॉक्टर आणि PSI वायकर साहेब तपास अधिकारी यांनी उत्तमरित्या तपास केल्यानंतर केल्यामुळे सदर प्रकरणात यशस्वी शिक्षा देण्यात आलेली आहे. या तीन साक्षीदारांच्या साक्षी निर्माण सत्र न्यायालयाने नोंदवल्या. सदर प्रकरणी अत्यंत उत्तमरित्या तपास झाल्यामुळे या भारतीय दंडविधान संहिता कलम 307 प्रमाणे या आरोपीस सत्र न्यायाधीश श्री मोहिते साहेबांनी 19 वर्ष शिक्षा 307 आणि कलम 504 3 महिने शिक्षा आणि 1,000 दंड आणि कलम 506 3 महिने शिक्षा आणि 1,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.